नमस्कार, मी संकेत आवटे। आज एक आपण असा स्टॉक बघणार आहोत ज्याची खूप जास्त डिमांड येत आहे, IEX, इंडियन एनर्जी एक्सचेंज। हा स्टॉक काय काम करतो, एक सिंपल कन्सेप्ट लक्षात घ्या। एक स्टॉक असा असतो जो मोनोपॉली असतो, आणि दुसरा स्टॉक असा असतो जो टेक्नॉलॉजीमध्ये काम करत असतो। आपल्या एकतर IT सेक्टरमधल्या स्टॉकवर प्रेम असतं किंवा मोनोपॉली स्टॉकमधवर खूप जास्त प्रेम असतं। खूप चांगल्या टेक्नॉलॉजीचा वापर करून काम करणारा स्टॉक जर हा असेल, मोनोपॉली आणि टेक्नॉलॉजी दोन्ही गोष्टी एका स्टॉकमध्ये मिळत असतील तर आनंदच होईल ना। अशा स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्ट करणार आणि तोच स्टॉक आहे, त्याबद्दल आता आपण डिटेल अनालिसिस करणार। त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा। IEX ही कंपनी काय करते हे बऱ्याच लोकांना प्रश्न पडलेला आहे, बऱ्याच लोकांना याबद्दल माहिती पण नाही। फक्त लोकांना एवढंच माहिती आहे की पॉवर ट्रेडिंगमध्ये ही कंपनी काम करते। मग पॉवर ट्रेडिंग ही कन्सेप्ट आहे तरी काय, ही सिंपल भाषेमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय। एक पहिला प्रकार असतो पॉवर जनरेशन। पॉवर जनरेशनमध्ये हे पॉवर बनवण्याचं काम करतात। टाटा पॉवर असेल, अदानी पॉवर असेल, हे पॉवर बनवतात, पॉवर तयार करतात। इलेक्ट्रिसिटी तयार झाली, ही तयार झालेली इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूट केली जाते। ही डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी एक वेगळं चॅनल असतं, पॉवर जनरेशन, पॉवर डिस्ट्रीब्युशन किंवा पॉवर ट्रान्समिशन, आणि त्यानंतर डायरेक्ट हे पोहोचतं कस्टमरपर्यंत, एंड युजरपर्यंत। मग कस्टमर म्हणजे इंडिव्हिज्युअल ग्राहक असेल किंवा दुसरी गोष्ट असू शकते, इंडस्ट्रीज, कंपनीज, वेगवेगळ्या एंटिटीजना ही पॉवर पुरवली जाते। पॉवर ट्रान्समिशन आणि पॉवर डिस्ट्रीब्युशन हे सुद्धा खूप महत्त्वाचं काम आहे आणि ते योग्य वेळी होणं सुद्धा महत्त्वाचं काम आहे। आता यामध्ये खूप मोठी अनसर्टेनिटी असते। समजा एक 100 मेगावॅट पॉवर तयार झाली, 100 मेगावॅट पॉवर तयार झालेली डिस्ट्रीब्युशनसाठी त्यांनी मागितली 100 मेगावॅट, पण पुढे ज्यावेळी ते डिस्ट्रीब्यूट करणार ते प्रत्येक व्यक्तीची डिमांड वेगवेगळी असते। एक सिंपल उदाहरण मी तुम्हाला देतो, तुमच्याच घरचं बिल, लाईट बिल, इलेक्ट्रिसिटी बिल वेगवेगळे येतं प्रत्येक महिन्याला, कारण तुमचा प्रत्येक महिन्याचा कन्झम्पशन वेगवेगळा असतो। कधी तुमच्या बाबतीत असं झालं आहे का, प्रत्येक महिन्याला 800, 1000, 2000 जे आहे ते फिक्स्ड बिल येतं? होत नाही ना, प्रत्येक वेळी वेगळं येतं, कारण तुमचा यूज वेगवेगळा असतो। तुमच्यासारख्याच हजारो लाखो लोकांचा आणि हजारो कंपन्यांचा यूजेस वेगवेगळे असतात। कोणी यावेळी 5000 वापरेल, कोणी 10000 वापरेल, कोणी 30000 वापरेल, कोणी 40000 वापरेल, आणि प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येकाचं बिल वेगवेगळं येतं, कारण कन्झम्पशन प्रत्येकाचं वेगळं असतं। त्यामुळे जो टोटल रिक्वायरमेंट असते ती डिस्ट्रीब्युटर साईडला थोडंसं त्याच्यामध्ये अनसर्टन्टी असते, कारण तुमच्या इकडून लोड वाढला पण डिस्ट्रीब्युटरला त्याचा लोड वाढवता येत नाही, कारण त्याने ठराविकच 100 मेगावॅट असेल किंवा जी काही पॉवर असेल ती तेवढीच त्याने बाय केलेली असते किंवा तेवढीच त्याने डिमांड केलेली असते आणि तेवढीच त्याला मिळालेली असते। आणि जेव्हा आपली डिमांड वाढते त्यावेळी आपल्या घरातली लाईट गेलेली असते। तुम्हाला माहितीच असेल बऱ्याच वेळा काय होतं, पॉवर आउटेजमध्ये असतं, काही एरियामधली लाईट गेलेली असते, पॉवर गेलेली असते, काही एरियामधली पॉवर असते, नंतर यांची पॉवर कट केली जाते तेव्हा यांची पॉवर आलेली असते। हे असंच चालू असतं, कारण त्यांना मेंटेन करायचं असतं, तेवढ्याच पॉवरमध्ये सगळं काही सुरळीत चालवायचं असतं। पण यावर काही सोल्युशन्स पुढे जाऊन आले, यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात। एक पहिला प्रकार आहे लॉंग टर्म। लॉंग टर्ममध्ये जेवढी पॉवर आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो त्याच्यामधली 91% पॉवर ही लॉंग टर्ममध्ये दिली जाते, ऑक्शन केलं जातं किंवा एक लॉंग टर्मसाठी डील होतं। या डीलमध्ये जे जे डिस्ट्रीब्युशन नेटवर्क्स आहेत प्रत्येक राज्याचे, प्रत्येक जिल्ह्याचे, ते डिस्ट्रीब्युशन नेटवर्क डिमांड करतात की मला एवढी पॉवर पाहिजे, आणि त्यांचं लॉंग टर्मसाठी कॉन्ट्रॅक्ट होतं आणि तेवढीच पॉवर कायमस्वरूपी त्यांना दिली जाते। पण दुसरा एक अजून 9% जी पॉवर शिल्लक आहे त्यामध्ये 6% हे शॉर्ट टर्म पॉवर असते किंवा त्यामध्ये ट्रेडिंग केलं जातं। हे ट्रेडिंग का केलं जातं, ज्या ठिकाणी सडनली पॉवरची गरज भासते त्या ठिकाणी पॉवर पोहोचवण्याचं काम इथून होतं। जी 6% शिल्लक आहे ना, या 6%तून सप्लाय इकडे केला जातो। फॉर एक्झाम्पल, एखाद्या पॉवर जनरेशन प्लांटमध्ये थोडीशी पॉवर शिल्लक आहे, मग ती पॉवर कुठेतरी युटिलाइज करायला हवी ना, यासाठीच IEX ने एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म बिल्ट केला। आणि या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्हाला जर शॉर्ट टर्मसाठी पॉवर हवी असेल तर तुम्ही ऑनलाईन तुमची रिक्वायरमेंट पोस्ट करू शकता, आणि तेवढीच रिक्वायरमेंट जर अवेलेबल असेल, जर कोणी तिकडे सेलर असेल, तर तुमची ऑफर किंवा तुमची व्हॅल्यू मॅच होईल आणि तुम्हाला ती पॉवर प्रोव्हाइड केली जाईल इन फिजिकल फॉर्म। ट्रान्झॅक्शन आणि जे काही ऑर्डर आहे सगळं ऑनलाईन होईल वेबसाईटच्या माध्यमातून, पण
तुम्हाला ती पॉवर फिजिकल स्वरूपात मिळू शकते. इन शॉर्ट काय, आज तुमच्या घरामध्ये लाईट नाही तर तुमचा जो डिस्ट्रीब्युटर आहे तो सांगेल की इकडे मला पॉवरची कमतरता आहे, मला पॉवर गरजेची आहे. किंवा एखादी कंपनी आहे त्याला पॉवर आज कमी पडणार, उद्या कमी पडणार, तर ती कंपनी सांगेल की मला पॉवरची गरज आहे, एवढी पॉवर हवी आहे. आणि तेवढीच पॉवर पॉवर जनरेट करणाऱ्याकडे असेल तर तोही त्याची ऑर्डर मॅच करेल आणि तुम्हाला ती तेवढ्या वेळासाठी मिळेल. मग एक तासासाठी असेल, 5 तासासाठी असेल, 1 दिवसासाठी असेल, 2 दिवसासाठी असेल, जे काही असेल ते तेवढ्या दिवसासाठी तुम्हाला ती पॉवर प्रोव्हाइड केली जाईल. ही सिंपल कन्सेप्ट आहे IEX ची. आणि यामध्ये IEX चा जवळपास 98% मार्केट शेअर आहे. म्हणूनच मी तुम्हाला म्हटलो होतो की एकतर टेक्नॉलॉजी हा सगळा पार्ट आलाच आणि 98% मार्केट शेअर म्हणजे जवळपास सगळं मार्केट या एका कंपनीकडं आहे आणि यांची मोनोपॉली आहे, त्यामुळेच या स्टॉकची डिमांड वाढत आहे. भारतामध्ये जेवढी इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते ती सगळी इलेक्ट्रिसिटी आपली कंझ्युम होत नाही, त्यामध्ये डिफरन्स आहे. आता जर एक एक्झाम्पल बघितलं तर 1598 TWN प्रोड्यूस झाली पण 1383 TWNचं कन्झम्पशन झालं आणि जो गॅप आहे ना तो गॅपसुद्धा फुलफिल करण्यासाठीच IEX चा वापर होऊ शकतो. जर तुम्हाला दररोज स्टॉक मार्केटमधून कमाई करायची असेल तर ॲडव्हान्स टेक्निकल अनालिसिस कोर्स आमचा जॉईन करू शकता या नंबरला कॉल करून. जर तुम्हाला आम्ही रिसर्च केलेल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर रिचमी स्मॉल कॅपला सबस्क्राईब करू शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, या नंबरला कॉलही करू शकता. तुमचा कम्प्लीट पोर्टफोलिओ डिझाईनचं काम आम्ही करत असतो. याचे मेनली 3 बिझनेस सेगमेंट आहेत, इलेक्ट्रिसिटी मार्केट, ग्रीन मार्केट आणि एनर्जी सर्टिफिकेट्स मार्केट. या 3 मार्केटमध्ये ही कंपनी काम करते आणि याच्यामध्येही एनर्जी मार्केटचे 3 प्रकार आहेत, डे अहेड मार्केट, टर्म अहेड मार्केट आणि द रिअल टाइम मार्केट, हे याचे 3 सब प्रकार आहेत. 2008 साली सुरू झालेली हीच कंपनी आज 6,800 पार्टिसिपंट्स यांचे लोकेटेड आहेत 29 स्टेट्समध्ये आणि 5 युनियन टेरिटरीजमध्ये. 4,400 कमर्शियल आणि इंडस्ट्रीयल कंझ्युमरचा स्ट्रॉंग बेस यांच्याकडे अवेलेबल आहे. थोडं फंडामेंटल अनालिसिस आपण या कंपनीचं बघू. इंडियन एनर्जी एक्सचेंज लिमिटेड याचा मार्केट कॅप आहे 20,930 कोटी रुपये, PE रेशो 73 PE रेशो जास्त आहे, ROC 59.60, सेल्स ग्रोथ 40% आहे लास्ट इयरच्या कंपॅरिझनमध्ये एका वर्षाची, पण 5 वर्षाची फक्त 13% इकडे सेल्स ग्रोथ पाहायला मिळते आणि 7 वर्षामध्ये अजून सेल्स ग्रोथ कमी होते जी की 8.95%, जवळपास 9% सेल्स ग्रोथ इकडे पाहायला मिळते. ROE 46.2, EPS 3.18 आहे, याने हाय बनवला होता 319 रुपयाचा आणि लो बनवला होता 80.7 रुपयाचा एका वर्षामध्ये. जवळपास 4 पटीने हा स्टॉक वाढलेला होता, पण आत्ता सध्या करंट प्राईस 233 वर हा ट्रेड करतोय, जो पुढे जाऊन मे बी आपल्या फायद्याचा ठरू शकतो का हेच आपल्याला बघायचं आहे. पुढे जाण्याआधी ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग करण्यासाठी डिमॅट अकाउंट गरजेचं असतं. जर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून जर तुम्ही डिमॅट अकाउंट ओपन केलं तर मी जे ट्रेड करतो ते कॉल्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो रिचमीच्या माध्यमातून. सो लवकरात लवकर या नंबरला कॉल करू शकता, अदरवाइज डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवरून तुम्ही एक डिमॅट अकाउंट ओपन करू शकता. कंपनीचं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट जर आपण बघितलं तर 2011 साली याचा सेल होता 36 कोटी, तिथून हा कंटिन्युअसली वाढत गेला आणि 2021 मध्ये 317 कोटी आणि आत्ता सध्या 409 कोटीचा सेल्स आहे जो कंटिन्युअसली वाढत जातोय. नेट प्रॉफिट 19 कोटीपासून 213 कोटी 2011 मध्ये आणि आता सध्या 285 कोटी पाहायला मिळतं. चांगली गोष्ट आहे, कंटिन्युअस कंपनी इम्प्रूव्ह करत आहे. OPM ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन पर्सेंटेज बघू शकता कंटिन्युअसली वाढत चाललंय आणि ही सुद्धा एक खूप चांगली पॉझिटिव्ह गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. डिव्हिडंड पे आउट सुद्धा डिसेंट आहेत, ठीक आहेत, यामध्ये सुद्धा आपल्याला काही तक्रार करण्यासाठी मोठा वाव इकडे पाहायला मिळत नाही. कंपनीची बॅलन्स शीट बरंच काही सांगून जाते, त्यामध्ये आपण महत्त्वाचं बघतो बोरोइंग्स आणि सरकारी कंपनी आहे, घाबरण्याची बिलकुल गरज नसते कारण सध्या कंपनीचं कर्ज निग्लिजिबल आहे किंवा 0 आहे असं तुम्ही मानू शकता, पण 600 कोटी रुपयांचे रिझर्वसुद्धा कंपनीकडे आहेत. अनेक पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत ज्यामुळे आपण या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. मोनोपॉली स्टॉक आहे, टेक्नॉलॉजी स्टॉक आहे, डेट फ्री स्टॉक आहे, कन्सिस्टंटली प्रॉफिट गेन करतोय, चांगल्या प्रकारे ग्रो होतोय, सेल्स वाढतोय, प्रॉफिट वाढतोय, अनेक गोष्टी पॉझिटिव्ह आहेत. जर तुम्ही शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर यामध्ये FIH ची इन्व्हेस्टमेंट 31% पाहायला मिळते, DII 17% आणि पब्लिक 51%. महत्वाचा आहे तो म्हणजे चार्ट जो की आता ओव्हरब्रॉड झोन मध्ये IEX चा RSI आपल्याला पाहायला मिळतोय.
सो दॅट इथून हा थोडासा रिव्हर्स होताना पण आपल्याला पाहायला मिळेल. अजून मी थोडं झूम करून दाखवतो, दॅट्स वाय अजून चांगली क्लॅरिटी तुम्हाला मिळेल. हा स्टॉक ऑलरेडी ओव्हरबॉट झोनपर्यंत येऊन पोहोचला आहे आणि इथून हे जर तुम्ही बघितला तर एका फेजमध्ये एका रेंजमध्ये हा मुवमेंट करतोय. कन्सॉलिडेशन फेजमध्ये हा स्टॉक सध्या आहे आणि इथून मे बी हा रिव्हर्स होण्याचे चान्सेस आहेत. पण मला वाटतं हा स्टॉक या रेंजपर्यंत थोडासा पुलबॅक करू शकतो, परत वर जाऊन थोडा रिव्हर्स होऊ शकतो. 210 ते 200 रुपयाच्या दरम्यान आपण इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकतो. अदरवाईज या लेवलपासून सुद्धा इन्व्हेस्ट केलेलं काही तोट्याचं ठरणार नाही, कारण हा स्टॉक खूप चांगला आहे, प्रॉफिट मार्जिन कंपनीचे चांगले आहेत आणि मोनोपॉली स्टॉक आहे. दॅट्स वाय आपण इन्व्हेस्ट करू शकतो. आणि जरी हा 230 रुपयाला आपण इकडे इन्व्हेस्टमेंट सुरू केली तरी आपल्याला 320-330 जरी हे टार्गेट्स पुढे पाहायला मिळाले तरी डायरेक्ट 50% ग्रोथ यामध्ये होऊ शकते आणि 50% प्रॉफिट, विच इज अ रिअली गुड प्रॉफिट. आणि स्टॉक क्वालिटी आहे त्यामुळे जास्त घाबरण्याचीसुद्धा गरज नाही. त्यामुळे हे माझं पर्सनल मत आहे, तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून इन्व्हेस्ट करू शकता. मी हा व्हिडिओ फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवतो आहे, त्यामुळे 5 स्टेप इन्व्हेस्टिंगचा वापर करून तुम्ही यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता, कारण मार्केटचा अजून ट्रेंड काय होईल पुढे जाऊन हे सांगता येत नाही आहे. त्यामुळे थोडंसं रिस्क घेणं टाळा आणि 5 स्टेप करा, कारण जेणेकरून तुमचं प्रॉपर ॲव्हरेजिंग पण होईल आणि चांगले रिझल्ट्स पण मिळतील. नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमचं मत मला कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.